ओवळे गाव विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सरपंच पदाचे उमेदवार ऍडव्होकेट रेश्मा अमित मुंगाजी ह्या निवडणूक लढवणार आहेत. नमस्कार, मी ऍडव्होकेट रेश्मा अमित मुंगाजी ओवळे गावातील ओवळे ग्रामपंचायतमधील एक सदस्य आहे. मी सरपंच पदासाठी उभी आहे. गाव विकास आघाडी या पक्षाद्वारे उभी आहे. माझी निशाणी कंबशी आहे, तरी सर्वांनी मला विनंती आहे कंबशी प्रभाग क्रमांक 1 चे सदस्य पदाचे उमेदवार संजय परशुराम म्हात्रे त्यांची निशाणी बॅट आहे. ललिता शिवाजी म्हात्रे यांची निशाणी पंखा आहे. तसेच सारिका साखरूबाई राम म्हात्रे यांची निशाणी कॅमेरा आहे. नमस्कार, मी संजय परशुराम म्हात्रे वाटकरामुक्त 1 मधून उभा आहे. माझी निशाणी बॅट आहे, तरी सर्वांनी मला बॅटीवर शिक्का मारून होम संख्येने विजयी करावे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 चे सदस्य पदाचे उमेदवार हरी नामदेव गायकवाड यांची निशाणी नारळ असून प्रशांत रमाकांत पाटील यांची निशाणी कॅमेरा आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 चे सदस्य पदाचे उमेदवार जयश्री नितीन गवानकर यांची निशाणी बॅट आहे. योगिता अनिल पाटील यांची निशाणी हॅट आहे व सुनील पुंडलिक पाटील यांची निशाणी टॉर्च आहे. नमस्कार, माझं नाव आहे सुनील पुंडलिक पाटील. वार्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी लढवित आहे. माझी निशाणी आहे बॅटरी व माझे ग्रामविकास आघाडीचे सर्व पॅनल टू पॅनल मतदान करून सर्व पॅनलला निवडून लोक देतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि भरघोस मताने सर्वांचा विजय होईल एवढी मी आशा बाळगतो. मी महेश बलराम म्हात्रे ग्रामविकास आघाडी या संपूर्ण गावाचा कुठलाही कार्यक्रम असेल त्याचं सूत्रसंचालन करतो. ही मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. आज ॲडव्होकेट रेश्माताई मुंगाजी आणि सर्व उमेदवारांना सर्व मतदार बंधूंनी भरघोस मतानं निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. मत का मागतो याच्या मागचं कारण आहे की तटमुक्ती अध्यक्ष अमितभाई मुंगाजी यांनी जी केलेली विकासाची कामं आहेत, स्वतःला जनसेवेसाठी वाहून नेणारा हा माणूस आहे आणि गावातले अनेक तंटे जे असते 13 तंटे न्यायालयात मिटून काढणारा हा माणूस आहे. त्यामुळं आज जर तंटामुक्ती अध्यक्ष पदावर विराजमान असताना त्याने एवढी कामं केली आहेत, जर ते सरपंच पदावर विराजमान झाले तर गावाचा कायापालट होईल, गावाचा विकास होईल आणि येणारं जे संकट आहे विमानतळाचं पाहता तर जे सावट भस्मासूर विमानतळाचं आमच्या डोक्यावर नाचतं आहे ते भस्मासुराला तडी पार करण्याचं आणि त्याला या मातीमध्ये गाळण्याचं काम जर कोण करेल तर तो ॲडव्होकेट रेश्मा अमित मुंगाजी यांच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की आपण या सर्व सदस्यांना आणि ॲडव्होकेट रेश्माताई मुंगाजी यांना भरघोस मतानं निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी आपणा सर्वांना मनापासून विनंती करतो. स्वर्गीय बटन दाबून ॲडव्होकेट रेश्मा मुंगाजी यांना
प्रचंड बाजारिकांनी विजय करायचं आहे. त्याचबरोबर प्रभाग एक चे संजय म्हात्रे, रविता शिवाजी म्हात्रे तर आमच्या भगिनीच आहेत आणि सारिका म्हात्रे यांची दिशाने बॅग पंखा आणि कॅमेरा आहे. प्रत्येकाला माझी विनंती आहे, कृपया कोणीही मतदारांनी मत आपलं वाया घालू देऊ नका, मत दुसऱ्या बाजूला जाऊ नका. जी काय मतं पडतील ते कॅमेऱ्यावर पॅनलच पडली पाहिजेत, जेणेकरून सगळं मतदारसंघाचा विजय कॅमेऱ्यावर पॅनलच व्हायला पाहिजे. गाव विकास आघाडी या पक्षाला उभार होते, तसेच आपली विषाणी आणि कपशी आपले प्रत्येक वॉर्डमध्ये काम ठरलेले आहे, त्यानुसार आपण मतदान करावे. मी सगळ्या सगळ्यांना विनंती करत आहे की पॅनल टू पॅनल वर टाकावे. धन्यवाद. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो, अनवैरी तुझे ठरलो. चालवुनी वैराचे नांगर नासवली माती, छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती. काळ्या भुई
व्हिडिओ रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता।